नमस्कार, मी तनुजा. तनुजाच भ्रमरपणमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर चातुर्मास सुरू आहे, तसेच आषाढी महिन्यातले एकादशी आहे, तसंच श्रावण महिना आहे, असे अनेक उपास येत असतात चातुर्मासमध्ये. त्यामुळे उपास म्हणले की आपण साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचा वडा, वरईचा भात वगैरे असेच पदार्थ खाल्ले जातात. आणि ह्या पदार्थामुळे ॲसिडिटी होते, तसेच पोट बिघडतं, अशा अनेक तक्रारी असतात. त्यामुळे आजची आपली रेसिपी त्याच्यावर सोल्युशन आहे. एकदम अशी हेल्दी, तितकीच चविष्ट आणि तितकीच हेल्दी अशी आपली याची रेसिपी आहे. नावावरून तुम्हाला कळालंच असेल तर ती उपासाची पुरी भाजी. आपण शिंगाड्याची पुरी करणार आहोत आणि बटाट्याची भाजी करणार आहोत. ही रेसिपी इतकी हेल्दी आहे की तुम्ही उपासालाही खाऊ शकता, कारण ही एकदम मस्त आणि एकदम चविष्ट आहे. तसेच तुम्ही आहारातही ठेवू शकता, कारण ही रेसिपी तितकीच हेल्दी आहे. तर चला बघूयात आपल्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे. त्यापूर्वी काय करायचं तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही तनुजाच भ्रमरपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. तसेच तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर शेअर करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणी सोशल मीडियावर आपलं चॅनल आणि आपला व्हिडिओ जरूर शेअर करा. आपल्याला लागणार आहे शिंगाड्याचे पीठ पाऊण कप, उकडून किसलेला बटाटा अर्धा कप, चवीनुसार हिरवी मिरची आणि सैंधव मीठ, उकडलेल्या बटाट्याचे काप, आवडीनुसार काजू आणि मनुके, एक चमचा जिरे, एक चमचा आमचूर पावडर, आलं 1 इंच, शेंगदाण्याचं कूट आणि तेल. इथे आपण पुरीसाठी शिंगाड्याचं पीठ वापरणार आहोत. शिंगाडा हे कुठेही तुम्हाला किराणा दुकानामध्ये जसं राजगिराचं पीठ असतं त्याचप्रमाणे शिंगाड्याचं पीठही असतं. तुम्हाला कुठेही किराणा दुकानामध्ये ते इझिली अवेलेबल होईल. शिंगाडा हे ग्लुटेन फ्री धान्य आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही डाएट करत असाल तर त्यावेळेस आपण शिंगाड्याचा उपयोग केला तर वेट लॉससाठी त्याची खूप मदत होते. त्यामुळे सगळ्यांसाठी शिंगाडा हे एकदम हेल्दी आहे. तसंच याच्यामध्ये फॉस्फरस असतं, आयर्न असतं, कॅल्शियम असतं, त्यामुळे याच्यामुळे एनर्जी बूस्ट होते. त्यामुळे तुम्हाला थकवा वगैरे जरी येत असेल किंवा इतरही काही अडचणी असतील तर शिंगाड्याचं पीठ आहारामध्ये जरूर ठेवावं, त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपली भाजी बनवण्यासाठी इथे मी पॅन तापवून घेतला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल तापलं की आपण याच्यामध्ये जिरे तडतडून घेणार आहोत. जिरे तडतडले की आपण त्याच्यामध्ये मनुके आणि काजू घालणार आहोत, आणि हे पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं आहे. काजू आणि मनुके परतले की आपण याच्यामध्ये आल्याचा किस घालणार आहोत, आणि त्यानंतर हिरवी मिरची. आलं हे उपवासासाठी चांगलं असतं, त्यामुळे आपण उपवासाच्या दिवशी ते खाल्लं गेलं पाहिजे. तुम्ही खात नसाल तर नाही वापरलं तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये उकडून काप केलेले बटाटे घालणार आहोत, आणि हे आपण एकदम व्यवस्थित मिक्स करणार आहोत. मी इथे बटाटे खूप जास्त उकडले नाही आहेत, जर तुम्हाला जास्त उकडायचे असेल तर तुम्ही उकडू शकता. आणि अशा पद्धतीने मी इथे स्पॅच्युलाच्या साहाय्याने मॅश करत आहे. हे आपण आता व्यवस्थित मिक्स करूयात, आणि त्यानंतर इथे आमचूर पावडर घालणार आहोत आणि सैंधव मीठ. आमचूर पावडर म्हणजे वाळलेले आंब्याची पावडर असते. आणि इथे शेंगाचं कूट घालणार आहोत आपण. एक मी बारीक कूट केलेलं नाही आहे, जाडसर कूट घेतलेलं आहे. आता आपण हे 2 मिनिट वाफवून घेऊयात. तर आता आपली भाजी 2 मिनिटानंतर मस्त तयार झालेली आहे. तुम्ही आमचूर पावडरऐवजी लिंबू पण याच्यावर खाताना पिळू शकता. तर आता आपण ही आपली तयार भाजी साईडला ठेवूयात आणि पुरीची तयारी करूयात. पुरी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला शिंगाड्याचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सैंधव मीठ घ्यायचं आहे. आणि हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण इथे उकडून किसलेला बटाटा घ्यायचा आहे. बटाट्यामध्ये गुठळ्या बिलकुल नाही राहिल्या पाहिजेत, म्हणून तो किसूनच घ्यावा लागतो आपल्याला. आणि हे एकदम व्यवस्थित आपल्याला एक थेंबही पाणी न घालता एकदम मऊ मळून घ्यायचं आहे. मऊ मळलं तरच आपल्या पुऱ्या ह्या छान होतील, नाहीतर त्याला लाटताना चिऱ्या पडतील. तर हे एकदम व्यवस्थित आपण मऊ मळून घ्यायचं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. आणि थोडंसं हाताला आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही. एका प्लेटमध्ये आपण एकसारखे गोळे बनवून हे ठेवून देऊयात. हे पीठ अगदी भाकरीसारखं होतं, त्याच्यामुळे आपल्याला ह्याला जास्त मळावं लागतं, म्हणजे आपल्या पुऱ्या ह्या छान होतील. तर इथे सर्व छोटे छोटे गोळे मी पुरीसाठी बनवून एका प्लेटमध्ये घेतलेले आहे. तर आता आपण हे साईडला ठेवूयात. तळण्यासाठी इथे मी तेल तापवून घेतलं आहे, आणि तेलामध्ये आपण 1 इंच चिंच तळून घेणार आहोत. म्हणजे चिंच जर कुठलाही पदार्थ तळण्या अगोदर तळून घेतली तर त्या पदार्थामध्ये तेल कमी बसतं. आता आपण गॅस मंद करून इथे एक पोळपाट घेतलेला आहे, आणि आपलं तेलही मंद गॅसवर तिकडे तापत आहे. आणि हे इथे मी 2 प्लास्टिक घेतलेले आहेत, म्हणजे हे जे शिंगाड्याचं पीठ असल्यामुळे ते लाटताना पोळपाटाला चिकटतं, त्यामुळे चिकटू नये म्हणून आपण इथे प्लास्टिकला तेल लावून घेत आहोत.
आणि एक एक पुरी आपण याच्यावर लाटून घेणार आहोत. प्लास्टिकवर लाटल्याने आपलं काम हे खूप सोपं होतं. तर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. हे भाकरीसारखं पीठ असतं, त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की हे किती हलक्या हाताने आपल्याला लाटावं लागेल. त्यामुळे एकदम हलक्या हाताने आपण हे गोलपुरी लाटून घेणार आहोत. तर आपली पुरी तयार झालेली आहे. ही पुरी आता आपण एक एक करून तळून घेऊयात. इथे परफेक्ट पुरी, एकदम बलूनसारखी पुरी कशी तळायची ती पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर इथे ही पुरी आहे, ही पुरी मी चमच्याच्या सहाय्याने, झारीच्या सहाय्याने खाली दाबत आहे. जर अशा पद्धतीने पुरी तळली तर ती फुगत नाही. तुम्ही पाहू शकता आपली ही पुरी बिलकुल फुगत नाही आहे, ती एकदम पापडासारखी होत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पुरी ही तळायची नाही. आणि त्यानंतर मी इथे दुसरी पुरी घेतलेली आहे. ही पुरी एकदम इव्हनली लाटली गेलेली नाही आहे, एकसारखी नाही लाटलेली, कुठे पातळ कुठे जाड झालेली आहे. तर अशा पद्धतीनेही केलेली पुरी ही फुगत नाही, त्यामुळे एकसारखी पुरी ही लाटावी लागते. आणि यावर आपण अशा पद्धतीने जर तेल मारलं तर पुऱ्या ह्या फुगतात. पण ही पुरी व्यवस्थित लाटली गेलेली नाही आहे, त्यामुळे जिथे पातळ आहे तिथेही फुगणार नाही. तर दोन्ही साईडने आपण ही पुरी तळून घेऊयात. कुठलीही जेव्हा तुम्ही पुऱ्या बनवता तेव्हा तुम्ही जर ह्या टिप्स वापरल्या तर तुमची पुरी ही एकदम परफेक्ट होईल. तळताना तुम्ही ह्या टिप्स वापरा. एकदम व्यवस्थित छान एकसारख्या लाटल्या गेल्या पाहिजेत. आणि तळताना आपण त्याला चमच्याच्या सहाय्यानेही खाली दाबायचं नाही. तर ही पुरी आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. आता ही पुरी ही मी एकदम व्यवस्थित लाटली गेलेली आहे, एकसारखी लाटली आहे. आणि आपल्याला झारीच्या सहाय्याने त्याच्यावर असं तेल मारायचं आहे, ज्याप्रमाणे आपण अनारशाला वगैरे मारतो तसं. तुम्ही पाहू शकता आता ही पुरी एकदम मस्त बलूनसारखी फुगलेली आहे, जी छान लाटली आहे आणि तळताना त्याच्यावर तेल मारले. तर दोन्ही साईडने आपली पुरी ही मस्त तळून झालेली आहे. तर लालसर रंगावर येईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. या पुऱ्यांना असाच कलर येतो. आता आपण हे सर्व पुऱ्या अशा पद्धतीने तळून घेऊयात. आणि याच्यामध्ये खूप जास्त तेलही बसत नाही या शेंगाड्याच्या पिठामध्ये, त्यामुळे एकदम हेल्दी अशी आपली ही रेसिपी आहे. तर सर्व पुऱ्या आपल्या एकदम मस्त बलूनसारख्या फुगणार आहेत. तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या बनवून घेते. आपली भाजी तर ऑलरेडी तयार झालेली आहे. या पुऱ्या तुम्ही श्रीखंडसोबत, दह्यासोबतही खाऊ शकता, कारण खूप छान आणि एकदम टेस्टी ह्या पुऱ्यांची पुऱ्या असतात. इथे सर्व पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत, तळून घेतलेल्या आहेत. किती मस्त फुगल्या आहेत तुम्ही पाहू शकता. आणि ही पुरी जी मी खाली दाबत दाबत तेलामध्ये तळली होती ती पापडासारखी झालेली आहे. आणि इथे जी दुसरी पुरी आहे ती जिथे पातळ आहे तिथे ती फुगली गेली नाही, आणि जिथे थोडंसं जाड आहे तिथे ती फुगली आहे. त्यामुळे एकसारख्या पुऱ्या ह्या लाटाव्या लागतात. एक पुरी मी इथे तुकडा काढून तुम्हाला दाखवत आहे, आतूनही त्याचं टेक्स्चर किती छान आलं आहे. आता इथे एकदम मस्त प्लेटमध्ये मी बटाट्याची भाजी काकडी सर्व करून घेतली आहे. काकडीला मी पिलरच्या उलट्या सहाय्याने झिकझॅकच्या बाजूने पील केलेलं आहे, त्यामुळे याला छान डिझाईन आलेली आहे. आणि आपल्या ह्या पुऱ्या एकदम मस्त, आपली एकदम चविष्ट पुरी भाजी तयार झालेली आहे. त्यामुळे आता उपास कोणालाही नकोसा वाटणार नाही. तर नक्की करून पहा, ही रेसिपी तुम्हाला नक्की खूप आवडेल. मस्त सोपी तितकीच टेस्टी उपासाची रेसिपी बनून तयार झालेली आहे. तर ही पुरी भाजी नक्की करून पहा आणि कशी झाली ते सांगायला बिलकुल विसरू नका. तर आता पाहूयात आजची आपली टिप. आपली आजची टिप अशी आहे, जेव्हा आपण उपास करतो किंवा उपासाच्या दिवशी तळलेले पदार्थ वगैरे खाल्ले जातात तर अशा वेळी पोटाचे काही अवविकार होतात, जसे ॲसिडिटी होते, जळजळ होते. तर अशा वेळेला तो त्रास कमी करण्यासाठी एक ग्लास ताकामध्ये एक चमचा जिऱ्याची पूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड चालेल किंवा कच्चे जिऱ्याची पूड केली तरी चालेल. एक चमचा जिऱ्याची पूड आणि पाव चमचा सुंठ फूड घालून जर तुम्ही ते ताक प्यायलं तर ते ॲसिडिटीचा त्रास हा पूर्णपणे कमी होतो. तर ही होती आजची आपली टिप. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिप्ससोबत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तोपर्यंत खुश राहा आणि हेल्दी राहा.